जय महाराष्ट्र पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललेलो आहे जळगावला, आमचे सर्व मित्र येते जळगावला। तर आम्ही चाललेलो आहे मूवी बघायला। तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा, ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। प्रणव गेम खेळत आहे पबजी, बघू शकता तुम्ही। सचिन भाई आणि रवी। तर गाईज, मी इकडून चाललेलो आहे आता, ते बाकीचे तिकडून नेत आहे। आता रेल्वे स्टेशनवरती चाललेलो आहे। आता आम्ही आलेलो आहे स्टेशनवरती। एका तासामध्ये रेल्वे येणार आहे। आता आज थोडा तिकीट काढतो। तर गाईज, नाही नाही पण आलेला आहे, हाय करून। तर गाईज, आता ट्रेन आलेली आहे। आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहे, बघू शकता सर्व बसले। आता दीड तासामध्ये आम्ही जळगावमध्ये पोहोचून कानात अटकवण्याचं तुम्हाला फोन दिले ना, तुम्ही काढून ठेवून दिले काढून। तर गाईज, इथं हा हर्षल खाली पटरीवरती थांबलेला राहतात, तिकडून गाडी रेल्वे येत होती। तर आत्ता आला त्याला सांगितलं तेव्हा। तर गाईज, जळगाव आलेलं आहे, बघू शकता तुम्ही जळगाव। मोबाईल इज काय लिन, कृपया लक्ष द्या। 2 5 6 4। तर गाईज, आता आम्ही सिनेमा हॉल जवळ पोहोचलेलो आहे, हे बघा। बघू आता, अजून खूप टाइम बाकी आहे, 3:25 ला आहे पिक्चर। बघू आता इथं थोडासा मॉल फिरू। कितीला आहे रे हर्षल, कितीला आहे? हा, असं आहे का? तर गाईज, आमचा नाश्ता झालेला आहे, खाल्ली मस्त। जळगावचं पहिली गोष्ट म्हणजे जळगाव स्वस्त आहे, आणि जळगावला 17 डाली बिल्डिंग आहे म्हणून ओळखलं जातं। पण आणि जळगावला अजून एक खाद्यपदार्थ म्हणून ओळखलं जातं, केळी। ते पण आणि वांग्याचं भरीत खूप भारी असतं जळगावचं। तर गाईज, खूपच जास्त पाऊस चालू झालेला आहे। आम्ही मॉल मध्ये पोहोचलेलो आहे। आज बंद आहे वाटतं, आज मॉल बंद आहे, लॉकडाऊन आहे, आज रविवार आहे, त्याच्यामुळे मॉल बंद असेल। तर गाईज, आम्ही गेमिंग एरियामध्ये आलेलो आहे। इकडं सर्व प्रकारचे गेम आहेत, बघू शकता तुम्ही, गेम्स आहेत। सुदर्शन आलेला आहे आता, आतमध्ये एंट्री होणार आहे आमची पिक्चरसाठी, हे बघा।
जायचं आहे आतमध्ये. ओपन आहे मग मूवी. तौर पर मेरे काम और मेरी जिंदगी के बारे में चर्चे वर्ष रिएक्शन था. एक नंबर चा बोगस पिक्चर है. कसा है? इतका खराब है तो. हर्षल पिक्चर कसा होता? एकदम बॉम्ब फोड़ने तो बॉम्ब झाला. बरं आहे काही मी सांगू का तुम्हाला? आमचे पैसे वाया गेले तुम्ही एवढं सांगेल तुम्हाला. कोणाला पिक्चर बघायचा असेल तर येऊ नका, विचार करू नका, कारण की तुम्हाला जो ओपन एअरचा पिक्चर बघायचा असेल तर बघू नका, डायरेक्ट पैसे वाया जातील. वाया जातील. पिक्चर बघितल्या गेल्या आता जायचं काही तर नाश्ता करायला. चला जाऊ. तर गाईज आम्ही नाश्त्याला घेतलेलं आहे वडापाव. वडापाव खाल्ला खाल नंतर लगे रेल्वे स्टेशनवरती जायचं आहे. आता जायचं आहे अंबडनेरला. सर्व चालत आहे. बघू आता नाश्ता झालेला आहे आमच्यावाला. तर गाईज इथं चहा घेतलेली आहे. तर गाईज खूपच जास्त गर्दी आहे स्टेशनवरती. आमची ट्रेन आलेली आहे आता. बघू आता ट्रेन आलेली. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे. ट्रेन निघालेली आहे. बघू शकता तुम्ही जळगाववरून निघालेली आहे. सायंटिफिक मूवी बट आमच्यासारख्या मुलांना थोडी मूवी बोर झाली, कारण क्रिस्टोफर नोलन यांनी सर्व थिअरी एक्सप्लेन केलेल्या आहेत. मूवी काही काम नाही होती ती. चल फिजिक्स और मॅथ रिलेटेड मूवी सर्व थिअरी मूवीमध्ये दिलेल्या आहेत. त्या एक आमच्यासारख्या मी आता हॉस्टेलला पोहोचलेलो आहे. रवी पण आलेला आहे. तर सचिन आलेला आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर अजून आपले ब्लॉग येणार आहे.